पुन्हा एकदा समर्पित कलामंडळ आपल्या पुढे सादर करत आहे एक धमाल विनोदी चित्रीकरण. यामध्ये लॉकडाऊनच्या या परिस्थितीमुळे एका कुटुंबाची दशा विखुरलेल्या घरट्यासारखी झालेली आपल्याला दिसेल. अलेक्स हा कुटुंबातील कर्ता पुरुष कामानिमित्त पुण्याला असतो. बेला ही त्याची सतत काळजी करणारी पत्नी आपलं घर सांभाळत वसईला असते. व त्यांची दोन गोंडस मुलं सॅम्युएल व लॅरिसा ही अभ्यासाच्या कारणामुळे दिल्लीला हॉस्टेलमध्ये राहत आहेत. चल बेलाला फोन करतो. हॅलो बेला, अगं दुपारच्या जेवणाची वेळ झाली. जेवणाला वांग्याचं भरीत करायचं असं आणि तुला ते फार आवडतं हेही मला ठाऊक आहे. चल पटकन, मी तर तुला ऍप शेअर केलाय ना, तो ओपन कर आणि मला ते भरीत शेअर कर. चल काय फूड शेअर? मला पक्की भूक लागेल. अरे पण हे कसं शक्य आहे रे? सॅम्युएल, अभ्यास कसा चालू आहे रे? आता तर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तर मोकळा वेळ मिळत असेल, नाही का? हो बाबा, म्हणजे काय, तो तर कॉलेजमधून पहिले येण्याची तयारी करत आहे, म्हणजे शेवटून पहिला. ऑनलाईन क्लासेस चालू आहेत की ऑनलाईन गेमिंग? बरोबर बोललीस आई, कसं ओळखलास? आई तू पण सॅम्युएलशी तरी बोलून बघते मी एकदा. काय यार, ही आई पण नाही तेव्हाच कॉल करते. हा ही फोन उचलत नाहीये, झालाय काय माझ्या कुटुंबाला?